नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर चला तर मग आपण अथर्वशीर्ष प्रकाशन पुस्तकांच्या पुस्तकातील जी सराव प्रश्न सोडवण्याची सिरीज सुरू केली आहे एनएमएस परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, आणि त्यावरील आपला 13वा घटक आहे व्हेन आकृतीवरील प्रश्न। आता व्हेन आकृती मित्रांनो, तुम्हाला आकृत्या दिलेल्या असतील किंवा काही शब्द दिलेले असतील आणि शब्दावरून काही वेळा आपल्याला आकृती पण काढावी लागेल, किंवा तुम्हाला आकृत्या दिलेल्या असतील आणि त्यावरून तुम्हाला काही शब्दांचे गट दिलेले असतील, तीन तीन शब्दांचे गट, आणि त्यावरून कुठल्या आकृतीला तो शब्दांचा गट जुळतो हे आपल्याला शोधायचं असतं। आणि मग त्याच्यामध्ये काय असतंय तर या प्रश्न प्रकारामध्ये तीन गट दिलेले असतात आणि वेन आकृत्या पण असतात। यामध्ये माणसांचे तीन गट, प्राण्यांचे तीन गट, वस्तूंचे तीन गट, वनस्पती, राष्ट्र, राज्य, राजधानी, जिल्हा, तालुका, पुस्तके, मित्र, नातेवाईक इत्यादींचे तीन तीन गट, किंवा खेळाडूंचे तीन गट, संगीत, साहित्य व त्याच्याशी संबंधित राजकारणी, सुशिक्षित, पदवीधर, निरक्षर, डॉक्टर, इंजिनियर यांचे पण तीन 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 गट दिलेले असतील, आणि दिलेल्या व्हेन आकृत्यांना आकृत्या दिलेल्या असतील, तुम्हाला चार आकृत्या दिलेल्या असतील आणि तीन तीन शब्दांचे गट दिलेले असतील, ते तीन शब्दांचे गट दिलेल्या आकृतीमधील पहिली आकृती, दुसरी आकृती, तिसरी आकृती आणि चौथी आकृती, आणि ह्या चारही आकृत्या या व्हेन आकृत्या असणार आहेत, आणि त्याच्याशी संबंधित तुम्हाला कुठली आकृती जुळते त्या शब्दगटाशी जुळणारी आकृती तुम्हाला सांगायची आहे। चला तर मग आपण सर्व प्रश्नांना सुरुवात करूया, म्हणजे लगेच तुमच्या लक्षात येईल। मित्र, आपण जर नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। मित्रांनो, या ठिकाणी जे आहे ते हे दोन गोल खूपच छोटे झाले, तर मोठे काढूया, ते डोळे वाटायला लागले। तर बघा, तर आपण तुम्हाला चार आकृत्या दिल्या। आकृती क्रमांक एक म्हणजे एक मोठा वर्तुळ आहे, त्याच्या आतमध्ये दोन वर्तुळ आहेत। आकृती क्रमांक दोन यामध्ये एक, दोन, तीन, तीनही वेगवेगळे आहेत। आकृती क्रमांक तीन यामध्ये काय आहे, एक मोठा वर्तुळ आहे, त्याच्या आतमध्ये एक वर्तुळ आहे आणि त्याच्या आतमध्ये एक छोटा वर्तुळ आहे। आणि आकृती क्रमांक चार याच्यामध्ये एक मोठा वर्तुळ आहे, त्याच्या आतमध्ये एक वर्तुळ आहे आणि त्याच्या एक बाजूला एक छोटा वर्तुळ आहे। आता ह्या चार आकृत्यांचा उपयोग करून आपल्याला प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत। मित्रांनो, आता पहिला प्रश्न आहे आपला विद्यार्थी, मुले आणि मुली। आता विद्यार्थी, मुले आणि मुली यांचा संबंध दाखवणारी ह्या एक, दोन, तीन आणि चार आकृतीमध्ये काय संबंध आहे? तर बघा, विद्यार्थी, विद्यार्थी म्हणजे की काय, त्याच्यामध्ये मुलगा पण येतो आणि मुलगी पण येते, म्हणजे काय, तर विद्यार्थी म्हणजे हा पूर्ण विद्यार्थ्यांचा गट झाला आणि याच्यामध्ये काय येते, मुलगा पण येतो आणि मुलगी पण येते, म्हणजे बॉईज पण येतात आणि गर्ल्स पण येतात आणि हे टोटल काय स्टुडंट आहे। म्हणून आपलं जे उत्तर आहे, ही आकृती कुठं आहे, आकृती क्रमांक एक मध्ये आहे, म्हणून आपलं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक एक हे आपलं उत्तर आहे या पहिल्याचं, विद्यार्थी, मुले, मुली। तर त्याचं काय आहे, यस। त्यानंतर बघा दुसरा प्रश्न, सरडा, कबूतर आणि उंदीर। सरडा, कबूतर आणि उंदीर। आता सरडा विचार केला तर सरडा हा सरपटणारा प्राणी, रंग बदलू गिरगिट म्हणतो ज्याला आपण, तो सरडा सरपटणारा आहे। कबूतर हा उडणारा आहे पक्षी, आणि उंदीर मामा आपल्या घरातले उंदीर मामा। या तिघांचा जर बघितला तुम्हाला कुठंच साम्य दिसत नाहीये, कशामध्येच नाहीये, सरडा, कबूतर आणि उंदीर, म्हणजे सरडा पण वेगळा, कबूतर पण वेगळा आणि उंदीर मामा पण वेगळे, हे तिघही वेगवेगळे आहेत। म्हणून ही आकृती आपल्याला कुठं दाखवते, आकृती क्रमांक दोन मध्ये। आपल्याला हे जरी नसतं दिलं तरी आपण आकृत्या काढू शकतो आपण मित्रांनो। तर ही आकृती दिली आपल्याला दोन नंबरची, म्हणून आपलं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक दोन मध्ये आहे। ह्या आकृत्यांचा विचार करू नका, आपल्याला उत्तर कशावर काढायचं आहे याच्यावरून काढायचंय। या तिघांचा काहीही एकमेकांशी संबंध नाहीये, म्हणून हे तीनही वर्तुळ जे वेगवेगळे दाखवले आहे तेच आकृती क्रमांक दोन दाखवतात, सरडा, कबूतर, उंदीर। प्रश्न क्रमांक तीन बघा, झोके, फुले आणि बाग। आता झोके, झोका आपण खेळतो तो झोपाळा, फुले म्हणजे फुलं आणि बाग। आता ह्या गोष्टी कुठं असतात तर बघा, हीच आकृती येणार परत का, बाग ही सगळ्यात मोठी असते, ही इथं बघा बाग ही मोठी, आणि ह्या बागेच्या आतमध्ये झोके आहेत आणि फुले आहेत, दोन्ही वेगवेगळे आहेत, या दोघांचा काही एकमेकांशी संबंध नाही,
हे झोके आहे, हे फुले आहेत, म्हणून आकृती क्रमांक एक याच उत्तर येईल, म्हणून पर्याय क्रमांक एक याच उत्तर। बघा मित्रांनो, तर आपल्याला या ठिकाणी प्रश्न दिलेला आहे, प्रश्न क्रमांक चार काय दिला आहे, टेबल, खुर्ची आणि फर्निचर। आता हे तीन शब्दगट या कुठल्या आकृतीशी जुळते? आता जर आपण विचार केला तर फर्निचर, फर्निचर काय असते, फर्निचर म्हणलं की त्यामध्ये टेबल पण येतात, खुर्च्या पण येतात, किंवा येतो कॉट, बेड, परत किचन मध्ये वेगवेगळे साहित्य हे फर्निचर मध्ये येतो। तर फर्निचर हा सगळ्यात मोठा गट आहे मित्रांनो, हा सगळ्यात मोठा गट, त्यामध्ये टेबल वेगळा आणि खुर्ची वेगळी, टेबल वेगळा आणि खुर्ची वेगळी, म्हणून याचं उत्तर काय येईल आपलं, पर्याय क्रमांक एक मध्ये उत्तर येऊन जाईल। प्रश्न पाचवा, हत्ती, सिंह आणि जंगल। आता जंगल सगळ्यात मोठा असतो, बरोबर नाही, म्हणून हा सगळ्यात जंगल मोठा, आणि त्यामध्ये सिंह आणि हत्ती हे दोन प्राणी आहेत, म्हणून हे सिंह आणि हा हत्ती दोन प्राणी आहेत, म्हणून याचं सुद्धा उत्तर पर्याय क्रमांक एक आहे। प्रश्न सहावा, भारत, उस्मानाबाद, महाराष्ट्र। आता हा थोडासा आपला नकाशा किंवा जिल्हे राज्य जर माहिती असेल तर हा आपल्याला प्रश्न सोडवता येईल मित्रांनो। तर भारत हा पूर्ण आपला भारत एक मोठा देश आहे, भारत हा पूर्ण आपला देश आहे, भारताच्या आतमध्ये महाराष्ट्र एक राज्य आहे आणि उस्मानाबाद हा जो जिल्हा आहे तो आपल्या ह्या महाराष्ट्रातला एक जिल्हा आहे, म्हणून ही आकृती म्हणजे पर्याय क्रमांक तीन उत्तर येईल, याच आकृती क्रमांक तीन हे त्याच उत्तर। बघा मित्रांनो, पुढचा सातवा प्रश्न दिलेला आहे आपल्याला, अक्षर, ग्रंथ आणि पाने। आता इतर विचार केला तर सगळ्यात मोठं जे असतं तो काय असतो, ग्रंथ असतो, ग्रंथ हा सगळ्यात मोठा असतो, मग ग्रंथाच्या त्या पुस्तिकेमध्ये आतमध्ये पानं असतात आणि ह्या पानावर अक्षर लिहिलेली असतात, म्हणजे ही आकृती येणार, ही आकृती आता कुठं आहे, तर आकृती क्रमांक तीन आहे, म्हणून याचं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक तीन आहे मित्रांनो। त्यानंतर बघा प्रश्न आठवा, घोडा, तबेला आणि स्वा। आता तुम्हाला माहित आहे घोडा कुठं राहतो, तबेल्यात राहतो, म्हणजे तबेला अगोदर आला, बरोबर की नाही, मग तबेल्याच्या आतमध्ये कोण राहतो, घोडा राहतो, आणि स्वा, स्वा म्हणजे घोड्यावर बसणारा, मग हे तबेला आणि घोडा, तबेला आणि घोड्याचा या स्वराशी काही संबंध आहे का, काही संबंध नाहीये, तो वेगळा आहे, म्हणून आकृती क्रमांक चार उत्तर येईल याचं। ही आकृती कुठं आहे, तर आकृती क्रमांक चार मध्ये आहे। त्यानंतर प्रश्न नववा, न्यायालय, वकील आणि शिक्षक। आता न्यायालय, न्यायालय म्हणजे कोर्ट, कोर्टामध्ये कोण असतात, वकील असतात, बरोबर की नाही, आपण पिक्चर मध्ये टीव्हीमध्ये वगैरे बघतो की आपण कोर्टामध्ये दिसतात, कोर्टामध्ये त्या ठिकाणी न्यायालय जे असतं, कोर्ट म्हणजे न्यायालय, त्यामध्ये वकील असतात, म्हणजे हे आहे न्यायालय, न्यायालयामध्ये वकील काम करतात। शिक्षक, शिक्षकाचा या कोर्टाशी न्यायालयाचा काही संबंध नाही, ते वेगळे आहेत शिक्षक घटक, म्हणून ही आकृती कुठं आहे आपल्याला, आकृती क्रमांक चार मध्ये दिसते, म्हणून प्रश्न नव्याचं जे आहे ते पर्याय क्रमांक चार उत्तर। बघा मित्रांनो, हा आपला शेवटचा प्रश्न दिलेला आहे, चुना, सिमेंट आणि वीट। आता तिघांचा काय संबंध आहे, तर सिमेंट घर बांधकामासाठी वापरला जातो, वीट पण घर बांधकामासाठी वापरली जाते आणि चुना हा रंग देण्यासाठी वापरला जातो, म्हणजे हे जर बघितला तर तीनही काय आहेत, हा सिमेंट वेगळा आहे, हा चुना वेगळा आहे आणि वीट वेगळी आहे, प्रत्येक घटक वेगवेगळा आहे, कोणी कोणाशी काहीही त्याचा संबंध नाहीये, आणि हे जर आपल्याला समजा इथं जर आकृती अशी जर असती तर मग आपल्याला ही आकृती आपल्याला या ठिकाणी येऊ शकली असती, का, कारण की चुना, सिमेंट आणि वीट या तिघांनी मिळून घर पूर्ण होतं, म्हणून हे आकृती आपल्याला अशी दाखवत आली असती, पण ही आकृती आपल्याला दिलेली नाहीये मित्रांनो या ठिकाणी, म्हणून आपलं जे उत्तर आहे तर चुना, सिमेंट आणि वीट हे तीनही घटक वेगवेगळे आहेत आणि ही आकृती कुठे आहे आपल्याला, आकृती क्रमांक दोन मध्ये आहे, म्हणून आपलं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक दोन मध्ये आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो, वेन आकृतीवर तुम्हाला अशी डायग्राम दिली जाते आणि तीन शब्दगट दिले असतात आणि शब्दगटांची आकृती कोणती असा प्रश्न विचारला जातो, तर अशा प्रकारच्या प्रश्नांचा आपण सराव प्रश्न या ठिकाणी तुम्हाला सोडून दाखवलेले आहेत। पुस्तकामध्ये 10 प्रश्न दिलेले आहेत, तुम्हाला जर अधिकची उदाहरणं मिळाली तर त्याचा जास्तीत जास्त सराव करा आणि जास्तीत जास्त या घटकामध्ये तुम्हाला मार्ग मिळू शकतात आणि याच्यावर हमखास 2 ते 3 प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात, त्यासाठी तयारी चांगली ठेवा।
आणि माझे जर व्हिडिओ तुम्हाला जर आवडले असतील तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.